महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जरी मित्रपक्ष असले तरी संधी मिळाली की दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. काही महिन्यांपूर्वी राज्यातल्या काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले. आक्रमक चेहरा अशी ज्यांची ओळख आहे त्या नाना पटोले यांना राज्यातल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये जरी तीन पक्षांचं सरकार असलं तरी सातत्याने काँग्रेसच्या अस्तित्वाबाबत अनेक शंका अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सातत्याने ते काँग्रेसला एक नंबरचा पक्ष बनवणार असा चंग बांधताना आपल्याला दिसतात. आता याच पार्श्वभूमीवरती नाना पटोले यांच्या एका विधानाची प्रचंड चर्चा चालू आहे. गुरुवारी पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे इंदापुरात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि नाना पटोलेंचं एक विधान ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. नाना पटोलेंनी केलेलं विधान हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जाते. नाना पटोलेंनी पुढच्या निवडणुकीमध्ये इंदापूरमध्ये काँग्रेसचाच आमदार असेल असा दावा केलाय. इंदापूरची जागा ही खरंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी नेहमी अत्यंत महत्वाची आणि अत्यंत प्रतिष्ठेची राहिलेली आपण पाहिली आहे. नाना पटोलेंनी असं म्हटलंय की इंदापुरात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूरचा आमदार हा काँग्रेसचा असेल. इतकंच नाही तर ज्या लोकांना काँग्रेसच्या विचारांसोबत राहायचंय त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे खुले आहेत असं म्हणत कुठेतरी त्यांनी भाजपात गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांना सूचक इशारा दिल्याचा पाहायला मिळतोय. त्यामुळे आगामी काळामध्ये हर्षवर्धन पाटील हे सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का अशा चर्चांनी सध्या वेग धरलाय. मात्र या सगळ्या संदर्भाने नाना पटोले काय म्हणाले ते आधी पाहूयात. आमच्याकडे पक्षाला मानणाऱ्या लोकांसाठी जागा खाली आहे, संधी साधण्यासाठी नाही, आणि सगळ्यांसाठी दारं उघडी आहेत. ज्याला पक्ष म्हणून काम करायचं असेल, सत्तेसाठी नाही, तर अशा लोकांसाठी आमच्याकडे दारं खुली आहेत. त्याच्यामुळे पुढच्या 2024 काँग्रेसच महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा पक्ष राहणार आहे आणि काँग्रेसच ही प्रमुख सत्ता पार्टी राहणार. इंदापूर विधानसभेमध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, गावागावामध्ये आहे, आणि पुढचा इंदापूरचाही आमदार हा काँग्रेसचाच निवडून येणार आहे हे मी तुम्हाला आतापासून सांगतो. तर आपण पाहिलं की कुठेतरी आता नाना पटोलेंनी काँग्रेसच्या विचारांशी जुळणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा परतीचे दरवाजे उघडे असल्याचं सांगत हर्षवर्धन पाटील यांना परत येण्याचे संकेत दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे हर्षवर्धन पाटील पुन्हा काँग्रेसच्या गोटामध्ये दाखल होणार का या चर्चांनी सुद्धा वेग धरला. कारण त्यांच्या कन्या अंकिता पाटील या अद्यापही काँग्रेसमध्ये आहेत. सातत्याने अनेक नेत्यांशी सुद्धा त्यांच्या भेटीगाठी होत असतात. मात्र दुसरीकडे इंदापूरचा आमदार काँग्रेसचाच होणार असं म्हणत नाना पटोलेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांचं टेन्शन मात्र वाढवलंय. आगामी काळामध्ये या जागेसाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये संघर्ष होण्याची चिन्ह आहे. कारण आपण पाहिले तर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा असंच काहीसं झालेलं होतं. 2019 ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आणि त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये सुद्धा प्रवेश केलेला होता. हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा इंदापूरचं नेतृत्व केलंय. परंतु मागच्या 2 हर्षवर्धन पाटलांच्या गडाला सुरुंग लावण्याचं काम अजित पवार आणि दत्तात्रय भरणेंनी केलेलं होतं. दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अत्यंत विश्वासू शिलेदार आहेत. भरणे यांनी 2014 आणि 2019 निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाना पटोलेंनी केलेल्या विधानामुळे भरणे आणि अजित पवार दोघांचे टेन्शन वाढले असं म्हणावं लागेल. या सगळ्या संदर्भाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. मात्र महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींविषयीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews.